हेलो डॉक्टर बापूजी सांगे, इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी कोल्हापुर वेलकम्स यू टू ई लर्निंग प्लेटफॉर्म। दिस इज साइंस एंड ह्यूमैनिटीज डिपार्टमेंट। इन द टुडे सेशन वी विल डिस्कस द कोर्स बेसिक साइंस केमिस्ट्री एंड द चैप्टर नंबर 3। फ्रॉम द चैप्टर नंबर 3 टुडे वी विल डिस्कस अबाउट द कन्सेप्ट ऑफ इन्सुलेटर्स। आजच्या सेशनमध्ये आपल्याला इन्सुलेटर म्हणजे काय किंवा त्यांचे यूजेस वगैरे काय काय असतात हे आपल्याला काय करायचं आहे डिस्कस करायचं आहे। ओके, फर्स्ट वी विल डिस्कस द डेफिनेशन ऑफ इन्सुलेटर्स। इन्सुलेटर्स म्हणजे काय बघूयात। द मटेरियल ऑर द सबस्टन्सेस विच आर यूज टू स्टॉप द फ्लो ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आर नोन ॲज इन्सुलेटर्स। ओके, इन्सुलेटर्स म्हणजे हे असे सबस्टन्सेस आहेत किंवा इन्सुलेटर म्हणजे असं मटेरियल आहे की ज्याला आपण कशासाठी वापरतो तर हीटचा किंवा इलेक्ट्रिक करंटचा फ्लो स्टॉप करण्यासाठी वापरतो। म्हणजे थोडक्यात काय, ज्या सबस्टन्समधून हीट किंवा करंट काय होत नाही, पास होत नाही, म्हणजे त्या सबस्टन्सच्या ठिकाणी हीटचा किंवा करंटचा फ्लो काय होतो, स्टॉप होतो, अशा सबस्टन्सेसना काय म्हणायचं, इन्सुलेटर्स। बघा, आपण थर्मोकॉल वगैरे वापरतो किंवा आपण वुडन मटेरियल वापरतो तर हे काय आहेत, इन्सुलेटर्स आहेत। म्हणजे त्यांच्यामधनं हीट किंवा करंट काय होत नाही, पास होत नाही, अशा सबस्टन्सेसना काय म्हणायचं असतं, इन्सुलेटर्स। बघा आता प्रॉपर्टीज काय काय आहेत इन्सुलेटर्सच्या। प्रॉपर्टीज ऑफ इन्सुलेटर्स, इट शूड हॅव लो थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी। बघा, म्हणजे एखादा सबस्टन्स जर इन्सुलेटर म्हणून वापरायचा असेल तर त्याच्याकडे कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज असल्या पाहिजेत। बघा, आता त्याच्यातली पहिली प्रॉपर्टी काय आहे, इट शूड हॅव लो थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी। म्हणजे एखाद्या सबस्टन्सला आपण इन्सुलेटर म्हणून वापरत असेल तर त्याची करंट कॅरी करण्याची क्षमता किंवा हीट कॅरी करण्याची क्षमता, म्हणजेच काय, थर्मल कंडक्टिव्हिटी अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय असली पाहिजे, कमी असली पाहिजे। लक्षात आलं का, इट शूड बी वॉटर प्रूफ अँड फायर प्रूफ। तो जो मटेरियल तुम्ही इन्सुलेटर म्हणून वापरणार आहात ते कसं असलं पाहिजे, वॉटर प्रूफ आणि फायर प्रूफ पण असलं पाहिजे। देन इट शूड बी स्टेबल, म्हणजे तो स्टेबल असला पाहिजे। आपण त्याला यूज केल्यानंतर तो कुठल्याही सराउंडिंग मीडियम बरोबर किंवा कुठल्याही दुसऱ्या मटेरियल बरोबर काय असला नसला पाहिजे, रिॲक्ट झाला नसला पाहिजे। इट शूड हॅव लो डेन्सिटी, त्याची डेन्सिटी काय असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे, जेणेकरून तो काय असेल, हलका असेल। इट शूड विथस्टँड द शॉक अँड व्हायब्रेशन्स। म्हणजे हा जो मटेरियल आपण इन्सुलेटर म्हणून वापरणार आहे तो काय, शॉक अँड व्हायब्रेशन्स यानं काय केले पाहिजेत, सहन करू शकले पाहिजेत। किंवा आपण एखादं कंटिन्युअस शॉक्स त्या एखाद्या मटेरियलवरती अप्लाय होत असतील किंवा व्हायब्रेशन्स म्हणजे धक्के थोडक्यात त्या सरफेसवरती कशाचा तरी आघात होत असेल, म्हणजे शॉक्स त्याला मिळत असतील, तरीसुद्धा त्या शॉक्सना किंवा व्हायब्रेशन्सना तो काय असला पाहिजे, स्टेबल असला पाहिजे। इट शूड नॉट गिव एनी ओडर व्हाइल इन यूज। म्हणजे त्याला जेव्हा आपण इन्सुलेटर म्हणून वापरणार आहे तेव्हा तो कुठलाही ओडर प्रोड्यूस करू नाही, लक्षात लगा, त्याच्यातनं कुठलाही ओडर आला नसला पाहिजे। ओडर म्हणजे काय, स्मेल, त्याच्यामधून कुठलाही स्मेल आला नसला पाहिजे। इट शूड बियर द लोड अप्लाइड ऑन इट ड्युरिंग द वर्किंग। बघा, म्हणजे काय, आपण जो सबस्टन्स तुम्ही वापरणार आहात इन्सुलेटर म्हणून तर त्यानं काय केलं पाहिजे, ते जे लोड आहे आपण त्याला यूज केल्यानंतर, ज्या मटेरियलला आपण यूज केलं त्याच्यावरती जो लोड आहे, म्हणजे आपण वजन त्याच्यावरती जे काय असेल ते त्यानं काय केलं पाहिजे, कॅरी केलं पाहिजे। लक्षात आलं का, आता फॉर एक्झाम्पल आपण फ्रीज वगैरे नवीन ट्रान्सपोर्ट करत असेल तर फ्रीजवरती आपण काय करतो, थर्मोकॉलचं प्रूफिंग केलेलं असतं, पॅकिंग म्हणून वापरलेलं असतं। मग फ्रीजचं जे काय लोड आहे ते लोड कोण कॅरी केलं पाहिजे, त्या थर्मोकॉलनं कॅरी केलं पाहिजे। म्हणजेच काय, इट शूड कॅरी द लोड, म्हणजे त्यानं काय केलं पाहिजे, ते लोड बिअर केलं पाहिजे किंवा कॅरी केलं पाहिजे। ओके, नाऊ वी विल डिस्कस द क्लासिफिकेशन ऑफ इन्सुलेटर्स। आता आपण इन्सुलेटर म्हणजे काय बघितलं, त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या, आता इन्सुलेटर्सचे टाईपसुद्धा आहेत, त्यालाच काय म्हणलंय, क्लासिफिकेशन ऑफ इन्सुलेटर्स। आता इन्सुलेटरचे जे टाईप्स आहेत ते दोन क्रायटेरियानुसार केलेले आहेत। फर्स्ट वन इज द बेस्ड ऑन फिजिकल स्टेट अँड सेकंड वन इज द बेस्ड ऑन थर्मल स्टॅबिलिटी। म्हणजे तो इन्सुलेटर कुठल्या फिजिकल स्टेटमध्ये आहे त्याच्यावरून क्लासिफिकेशन केलंय, आणि टेम्परेचरनुसार किती टेम्परेचरपर्यंत तो स्टेबल असतो, म्हणजेच काय, थर्मल स्टॅबिलिटीनुसार सुद्धा त्याचे टाईप्स केलेले आहेत। फर्स्ट वी विल सी द क्लासिफिकेशन ऑफ इन्सुलेटर्स बेस्ड ऑन द फिजिकल स्टेट। फिजिकल स्टेटनुसार काय क्लासिफिकेशन केले ते बघूया। आता आपल्याला माहिती आहेत मॅटरच्या थ्री स्टेट्स असतात, थ्री फिजिकल स्टेट,
सॉलिड लिक्विड आणि गॅसियस त्याच्यानुसार सुद्धा इन्सुलेटरचे तीन टाइप्स आहेत सॉलिड इन्सुलेटर्स लिक्विड इन्सुलेटर्स आणि गॅसियस इन्सुलेटर्स आता सॉलिडमध्ये एक्झाम्पल काय काय बघा वूड आहे पेपर आहे कार्डबोर्ड आहे ग्लास वूल थर्मोकॉल यासारखे सॉलिड मटेरियल्स आपण काय करतो इन्सुलेटर म्हणून वापरतो आता लिक्विड्समध्ये बघा मोस्टली आपण मिनरल ऑइल्समध्ये आपण पॅराफिन ऑइल वापरतो किंवा सिलिकॉन लिक्विड्स आहेत ज्यांना आपण काय म्हणून वापरतो लिक्विड इन्सुलेटर अँड द लास्ट वन इज गॅसियस गॅसियसमध्ये काय कशामधून हीट पास होत नाही बघा ड्राय एअर नायट्रोजन गॅस असेल अर्गॉन असेल किंवा कार्बन डायऑक्साइड गॅस असेल यांच्यामधून काय होत नाही हीट किंवा करंट पास होत नाही म्हणून आपण या गॅसेसना काय म्हणून वापरू शकतो गॅसियस इन्सुलेटर्स म्हणून वापरू शकतो नाऊ नेक्स्ट टाईप इज बेस्ड ऑन द थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे आपण काय करू शकतो इन्सुलेटर्स त्याच्या टेम्परेचरनुसार काय करू शकतो क्लासिफिकेशन करू शकतो ऑन द बेसिस ऑफ थर्मल स्टॅबिलिटी इन्सुलेटर्स आर क्लासिफाईड इन टू ऑर्गॅनिक थर्मल इन्सुलेटर अँड इनऑर्गॅनिक थर्मल इन्सुलेटर ओके म्हणजे आपण टेम्परेचरनुसार कसं क्लासिफिकेशन केलं आहे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक बघा आता ऑर्गॅनिक इन्सुलेटर कुणाला म्हणायचं इथं बघा काय म्हणलं आहे यूज्ड अप टू 150 डिग्री सेल्सिअस ज्या इन्सुलेटर्सना आपण 150 डिग्री सेल्सिअस पर्यंतच यूज करू शकतो त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचरला आपण त्यांना इन्सुलेटर म्हणून वापरू शकत नाही अशा सबस्टन्सेसना काय म्हणायचं ऑर्गॅनिक इन्सुलेटर्स बघा आता कॉटन आहे सिल्क आहे रबर आहे पेपर आहे किंवा वूल आहे हे जे मटेरियल्स आहेत त्यांना आपण काय करू शकतो अप टू 150 म्हणजे 150 किंवा त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचरलाच काय करू शकतो इन्सुलेटर वापरू शकतो म्हणून त्यांना काय म्हणायचं ऑर्गॅनिक इन्सुलेटर्स ओके आता इनऑर्गॅनिक इन्सुलेटर कुणाला म्हणायचं यूज्ड अबोव 150 डिग्री सेल्सिअस ज्या इन्सुलेटर्सना आपण 150 जास्त टेम्परेचरला वापरू शकतो त्याला काय म्हणायचं इनऑर्गॅनिक इन्सुलेटर मग ते थर्मल असेल किंवा इलेक्ट्रिक असेल मग याच्यामध्ये काय काय आहेत बघा एक्झाम्पल्स याच्यामध्ये ग्लास वूल आहे मायका आहे ॲसबेस्टॉस आहे किंवा सेरॅमिक मटेरियल्स असतील तर या सगळ्या मटेरियल्सना आपण 150 जास्त टेम्परेचरला इन्सुलेटर म्हणून वापरू शकतो म्हणून त्यांना काय म्हणायचं इनऑर्गॅनिक इन्सुलेटर्स लक्षात आलं म्हणजे थर्मल स्टॅबिलिटीनुसार दोन टाईप्स केलेत पहिलं आहे ऑर्गॅनिक इन्सुलेटर ज्याला आपण 150 वापरू शकतो आणि दुसरं कुठलं आहे इनऑर्गॅनिक इन्सुलेटर ज्यांना आपण 150 जास्त टेम्परेचरला यूज करू शकतो नाऊ वी विल सी वी हॅव टू स्टडी द टू इन्सुलेटर्स दॅट इज ग्लास वूल अँड थर्मोकॉल फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट द ग्लास वूल बघा ग्लास वूल हा एक मटेरियल आहे ज्याला आपण कशा काय म्हणून वापरतो इन्सुलेटर म्हणून वापरतो तर पहिल्यांदा आपण ग्लास वूलला कसं प्रिपेअर करायचं किंवा त्याचा यूज कुठं आहे हे आपण डिस्कस करूया बघा इट इज वूल लाईक फायब्रस मटेरियल मेड अप ऑफ ग्लास बघा हे काय आहे ग्लास वूल ज्याला आपण इन्सुलेटर म्हणून वापरणार आहे तो कशाचं मटेरियल आहे ग्लासचंच मटेरियल आहे बट इट लुक्स लाईक द फायब्रस मटेरियल दिसतंय वूल सारखं दिसतंय म्हणून आपण त्याला काय म्हणले ग्लास वूल इथे इमेजमध्ये पण दिसतंय बघा तुम्हाला आता हे ग्लासपासूनच बनलंय पण त्याचा अपिरियन्स कसं आहे बघा वूल सारखं आहे लोकर सारखं आहे म्हणून याला आपण काय नाव दिलं ग्लास वूल आता बघूया प्रिपरेशन म्हणजे हे ग्लास वूल कसं बनवायचं इट इज प्रिपेअर्ड बाय पासिंग मोल्टन अल्कली फ्री ग्लास थ्रू सीव होल्स हॅविंग डायमीटर 0.0005 cm बघा काय केलं आपण तर ग्लास वूल आहे ते कशापासून बनलंय ग्लासपासूनच बनलंय मग त्याच्यासाठी आपण कुठला ग्लास वापरला आहे तर मोल्टन अल्कली फ्री ग्लास वापरलेला आहे म्हणजे लिक्विड स्टेटमधला ग्लास वापरलाय आणि त्याला आपण काय केले एका सीव्हमधनं पास केले एका जाळीमधनं पास केले त्या जाळीच्या सीव्ह होल म्हणजे त्या जाळीच्या होलचा डायमीटर किती आहे बघा किती लहान आहे 0.0005 cm म्हणजे या होलमधनं आपण काय केलंय तो मोल्टन ग्लास काय केला आहे पोर केलेला आहे ओतलेला आहे ओके मग ग्लास त्या सीव्हच्या बाहेर कसं येणार आहे इन द फॉर्म ऑफ फिलामेंट थ्रेडच्या फॉर्ममधनं चाळणी एक चाळण घेतली आपण सीव्ह घेतले त्याच्यामध्ये तो लिक्विड स्टेटमधला ग्लास ओतलाय म्हणजे तो ग्लास काय येणार आहे त्या होल्समधनं बाहेर येईल इन द फॉर्म ऑफ फिलामेंट्स देन द फिलामेंट्स आर ऑफ ग्लास आर पास्ड ओव्हर कंटिन्युअसली रोटेटिंग ड्रम
टू गेट द वूल लाइक फॉर्म. मग तो जो ग्लास फिलामेंटच्या फॉर्ममध्ये येतोय तो आपण काय करायचं आहे, एका ड्रमवरती पास करायचं आहे, कंटिन्युअसली रोटेटिंग ड्रम, ज्याच्यामुळं त्याला कशाचं लुक येणार आहे, वूलसारखा अपिरियन्स येणार आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहोत, ग्लास वूल. आता बघा प्रॉपर्टीज काय काय आहेत ग्लास वूलच्या. इट्स डेन्सिटी इज लो, त्याची डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम तो हलका असतो, डेन्सिटी काय आहे, कमी आहे त्याची. इट हॅज लो थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, त्याची थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय असते, खूप कमी असते. म्हणूनच त्याला आपण काय म्हणून वापरतो, इन्सुलेटर म्हणून वापरतो. द ॲव्हरेज डायमीटर ऑफ ग्लास फिलामेंट इज 0.000555 सेंटीमीटर. म्हणजे जर आपण त्या ग्लास वूलचा एक फिलामेंट कन्सिडर केला, एक थ्रेड कन्सिडर केला, तर त्याचा डायमीटर किती आहे, 0.000555 सेंटीमीटर. इट इज रेझिस्टंट टू द केमिकल्स अँड डू नॉट ॲब्सॉर्ब द मॉइश्चर. म्हणजे इट इज रेझिस्टंट टू केमिकल्स, म्हणजे ग्लास वूलची केमिकल्स बरोबर रिॲक्शन होत नाही, तो कुठल्याही केमिकल्स बरोबर रिॲक्ट होत नाही, आणि प्लस तो मॉइश्चर सुद्धा ॲब्सॉर्ब करत नाही, म्हणजे तो वॉटरप्रूफ सुद्धा आहे. इट इज फायर प्रूफ, म्हणजे ग्लास वूल जो आहे त्याच्यावरती फायरचा सुद्धा काही इफेक्ट होत नाही, म्हणजेच तो काय आहे, इट इज फायर प्रूफ. ओके, मग आता ग्लास वूलकडं एवढ्या साऱ्या प्रॉपर्टीज असल्यामुळं या ग्लास वूलला कुठं कुठं वापरतात, व्हॉट आर द युजेस ऑफ ग्लास वूल, बघा आपल्याला काय काय सांगितलेत युजेस. यूज्ड ॲज इन्सुलेटर इन व्हेरियस डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल अप्लायन्सेस लाईक ओव्हन्स, मोटार्स, रेफ्रिजरेटर्स एक्सेट्रा. ग्लास वूल जो आहे, ग्लास वूलकडं आपण भरपूर प्रॉपर्टीज बघितल्या त्याच्या, म्हणून त्याला आपण काय करतो, इन्सुलेटर म्हणून वापरतो. मग इन्सुलेटर म्हणून त्याला कुठं वापरतात, तर डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल अप्लायन्सेस, म्हणजे काही घरगुती वस्तू आहेत, घरगुती इक्विपमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये, किंवा इंडस्ट्रीजमध्ये वापरल्या जाणाऱ्या इक्विपमेंट्समध्ये आपण त्याला इन्सुलेटर म्हणून वापरतो. आता फॉर एक्झाम्पल ओव्हन असेल, आपण घरीसुद्धा ओव्हन वापरतो, किंवा लॅबोरेटरीजमध्ये ओव्हन्स असतात, ओव्हन असेल, मोटर असेल किंवा रेफ्रिजरेटर असेल, तर त्याच्यामध्ये इन्सुलेटर म्हणून ग्लास वूल वापरलेला असतो. इट इज यूज ॲज एअर फिल्टर्स ॲज डस्ट फिल्टरिंग मटेरियल. बघा आपण काय करू शकतो, हा जो ग्लास वूल आहे त्याला कुठं वापरतात, इन एअर फिल्टर्स, एअर फिल्टर्समध्ये आपण वापरतो ॲज अ डस्ट फिल्टरिंग मटेरियल. कारण का, बघा ग्लास वूल आहे त्याला वूलसारखा ॲपिरियन्स आहे, आणि त्यातल्या एका वूलचं डायमीटर किती आहे बघा, किती लहान आहे, 0.00555 सेंटीमीटर, म्हणजे खूप फाईन असणार आहे. म्हणजे हा ग्लास वूलचं फाईन नेचर असल्यामुळं आणि प्लस वूल लाईक नेचर असल्यामुळं आपण त्याला डस्ट फिल्ट्रेशनसाठी काय करू शकतो, वापरू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतील, धुळीचे कण ट्रॅप होतील, अडकून राहतील. इट इज यूज इन द फिल्ट्रेशन ऑफ केमिकल्स. ग्लास वूल बघा आपण काय म्हणलं, रेझिस्टंट टू केमिकल्स, म्हणजे केमिकल्सची त्याची काय होत नाही, रिॲक्शन होत नाही. म्हणून आपण काय करू शकतो, ग्लास वूलला केमिकल्स फिल्टर करण्यासाठी काय करू शकतो, वापरू शकतो. ॲज इट इज साऊंड प्रूफ, फायर प्रूफ अँड इन्सेक्ट प्रूफ, इट इज यूज इन कन्स्ट्रक्शन ऑफ रूफ्स अँड वॉल्स ऑफ हाऊसेस. बघा आपण ग्लास वूलची प्रॉपर्टी काय डिस्कस केली होती, तो साऊंड प्रूफ आहे, म्हणजे साऊंड वेव्स त्याच्यातनं पास होत नाहीत, ग्लासमधनं साऊंड वेव काय होत नाही, पास होत नाही. किंवा फायर प्रूफ आहे, हीटचा पण आगीचा पण त्याच्यावरती काही इफेक्ट होत नाही. आणि इन्सेक्ट प्रूफ म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचा सुद्धा त्याच्यावरती, सूक्ष्मजीवांचा सुद्धा त्याच्यावरती काय होत नाही, अटॅक होत नाही. म्हणून आपण त्याला कशासाठी वापरू शकतो, इट इज यूज्ड इन कन्स्ट्रक्शन ऑफ रूफ अँड वॉल्स ऑफ हाऊसेस. घराचं छत बनवण्यासाठी किंवा वॉल बनवण्यासाठी आपण त्याला यूज करू शकतो. नाऊ वी विल डिस्कस अबाउट द थर्मोकॉल. नेक्स्ट इन्सुलेटर आपल्याला डिस्कस करायचा आहे, तो काय आहे, थर्मोकॉल. आता बऱ्याच आपल्या डेली लाईफमध्ये आपण पूर्वी काय करायचो, थर्मोकॉल वापरायचो. बघा प्रिपरेशन, इट इज प्रिपेअर्ड बाय ब्लोइंग एअर थ्रू मोल्टन पॉलिस्टायरीन ऑर पॉलीयुरेथ्रॅन्स. म्हणजे काय, थर्मोकॉल आहे, हा थर्मोकॉल आपण कसं कशापासून बनवतोय, तर प्लास्टिकपासून. त्याच्यासाठी आपण प्लास्टिक वापरतो, मग त्याच्यासाठी ते पॉलिस्टायरीन वापरा तुम्ही, किंवा पॉलीयुरेथ्रॅन नावाचं प्लास्टिक आपण वापरू शकतो. मग या प्लास्टिक जेव्हा मोल्टन स्टेटमध्ये असतील, तर त्या प्लास्टिकमधनं आपण एअर पास केली, ब्लो करणं म्हणजे पास करणं. जर आपण मोल्टन स्टेटमधल्या प्लास्टिकमधनं एअर ब्लो केली, तर आपल्याला काय मिळणार आहे, थर्मोकॉल मिळणार आहे. बघा इथे इमेजमध्ये तुम्हाला थर्मोकॉल जे दिसतात बघा पीसेस. बघा नाऊ वी विल सी द प्रॉपर्टीज ऑफ थर्मोकॉल.
थर्मोकॉल इज अ स्पॉन्जी पोरस फोम लाइक स्ट्रक्चर. आपण बघितलेलं आहे डेली लाईफमध्ये थर्मोकॉल इझिली अवेलेबल होता. थर्मोकॉल कसा असतो, स्पॉन्जी असतो, पोरस असतो आणि फोम लाईक स्ट्रक्चर आहे ते. त्याच्यानंतर इट्स डेन्सिटी इज लो, त्याची डेन्सिटी कमी असते, त्यामुळे तो लाईट इन वेट असतो. इट इज केमिकली इनर्ट, म्हणजे केमिकल्स बरोबर त्याची काय होत नाही, रिॲक्शन होत नाही. इट इज यूज अप टू 55 डिग्री सेल्सिअस. थर्मोकॉलला आपण किती टेम्परेचरपर्यंत वापरू शकतो, 55 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण त्याला वापरू शकतो. इट हॅज एक्स्ट्रीमली लो थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय असते, खूप कमी असते. अँड इट इज शॉक प्रूफ, तो कसा आहे, शॉक प्रूफ आहे, म्हणजे व्हायब्रेशन्स वगैरे तो काय करू शकतो, टॉलरेट करू शकतो. बघा एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीज त्याच्याकडे असल्यामुळं त्याचे युजेस काय काय आहेत बघूयात. इट इज यूज ॲज अ पॅकिंग मटेरियल, आपण त्याला पॅकिंग मटेरियल म्हणून वापरतो. बघा मोस्ट कॉमनली आपल्या घरात कुठलीही नवीन वस्तू, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट वगैरे आणायचं असेल तर त्याला थर्मोकॉलचं पॅकिंग असतो. फॉर एक्झाम्पल फ्रीज असेल, किंवा आणखी टी व्ही आणायचा असेल, किंवा साधी आपण चहा ज्याने पितो अशी कप बशी असेल, त्याला सुद्धा आपण कशामध्ये घातलेलं असतं, थर्मोकॉलच्या बॉक्समध्ये घातलेलं असतं. कारण का, थर्मोकॉल कसं आहे, शॉक प्रूफ आहे. म्हणजे आपण एखादी वस्तू कॅरी करत असताना, आता फ्रीज वगैरे कॅरी करत असताना त्याला धक्के बसू शकतात, तर त्याच्यामुळं ते धक्के स्टॉप करण्यासाठी लक्षात आलं का आपण काय वापरले, थर्मोकॉल. कारण थर्मोकॉल काय असतो, शॉक प्रूफ. थर्मोकॉलवरती शॉक्स म्हणजे व्हायब्रेशन्सचा काही इफेक्ट होत नाही, आणि त्यामुळे त्याला जर आपण पॅकेजिंग मटेरियल म्हणून वापरलं तर त्याच्या आतली वस्तू काय राहणार आहे, सेफ राहणार आहे. इट इज यूज फॉर डेकोरेटिव्ह पर्पजेस. थर्मोकॉलच्या वस्तू आपण तयार करू शकतो डेकोरेशनसाठी. इट इज यूज ॲज अ प्रोटेक्टिव्ह स्क्रीन फॉर रडार. रडार हे डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये मोस्ट कॉमनली वापरले जातात, तर त्या रडारला प्रोटेक्टिव्ह स्क्रीन म्हणून आपण काय वापरू शकतो, थर्मोकॉल वापरू शकतो. इट इज यूज ॲज अ इन्सुलेटर इन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग. आपण थर्मोकॉलला रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग, म्हणजे आपण कूलर्स वगैरे यूज करतो बघा, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, थर्मोकॉलचा ॲज अ इन्सुलेटर म्हणून वापर केला जातो. ओके, इन दिस वे इन द टुडे सेशन वी हॅव स्टडीड अबाउट इन्सुलेटर, देन क्लासिफिकेशन ऑफ इन्सुलेटर्स, अँड आफ्टर दॅट वी हॅव स्टडीड दी थर्मोकॉल अँड ग्लास वूल. Thank you.